दोन वेगवेगळ्या रंगाचे चौरस वापरून आपण एक चतुष्फलक तयार करणार आहोत आणि ह्या चतुष्फलकाचे कोन बदलून आपण ह्या चौरस कागदांपासून वेगवेगळ्या आकाराचे चतुष्फलक करणार आहोत. या चौरसापासून आपण चतुष्फलकाचा एक भाग, एक मॉड्यूल तयार करणार आहोत. समोरासमोरच्या बाजू एकमेकांना जुळवल्या आणि वरच्या बाजूला घड्या घातल्या अशा, आणि हा केंद्र धरला, ही त्रिज्या घेतली आणि ह्याच्यावर असा चाप काढला आणि घडी घातली. त्याचप्रमाणे आता हा कोपरा घेतला आणि अशी विरुद्ध बाजूला घडी घातली. कागद उलटा केला आणि ही समोरासमोरची जी टोकं आहेत ही एकमेकांना जुळवली आणि मधोमध चांगली घडी घातली. आता हा जो बाहेरचा भाग येतो आहे तो याच्यावर दुमडून घेतला. तसंच ह्या बाजूला पण हा जो बाहेरचा भाग येतो आहे तो याच्यावर दुमडून घेतला आणि ही घडी घातली. अशा तऱ्हेने आपलं एक युनिट तयार झालं. असंच आपल्याला दुसरं युनिट करायचं आहे. चतुष्फलकाचे हे दोन युनिट तयार झाले. हे दोन युनिट आपण एकमेकात अडकवणार आहोत. ह्याचा कोपरा ह्याच्या खिशात गेला आणि त्याच वेळेला ह्याचा कोपरा त्याच्या खिशात गेला आणि हे चांगलं एकमेकात घट्ट बसलं. आता दुसरे कोपरे जे आहेत ते सुद्धा असेच, ह्याचा हात त्याच्या खिशात आणि त्याचा हात ह्याच्या खिशात, म्हणजे हे आपलं युनिट तयार झालं. आपण जे पहिलं युनिट तयार केलं होतं तसंच हे युनिट तयार केलं आहे, पण हा जो कोन पूर्वी असा होता तो आपण वाढवून इतका जास्त घेतला. एका बाजूला जे केलं तेच दुसऱ्या बाजूला केलं आणि असं आपलं युनिट तयार झालं. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो समद्विभुज त्रिकोण तयार झाला ह्याचे जे कोन आहेत हे मगाच्या कोनपेक्षा खूप मोठे झालेले आहेत. असे आपण दोन युनिट तयार केले आणि ते एकमेकात आपण बसूयात आणि त्याचा काय आकार तयार होतो हे बघूयात. आता तुम्हाला लक्षात येईल की तो जो चतुष्फलक होता त्याच्यात आणि ह्याच्यात फरक आहे. हे जे कोन आहेत हे कोन आता त्याच्यापेक्षा बरेच मोठे झालेले आहेत आणि वरचा जो कोन आहे तो लहान झाला आहे. अशाच तऱ्हेने आपल्याला कोन लहान मोठे करून आपला चतुष्फलक वेगवेगळ्या आकाराचा बनवता येईल. हे आपलं सगळ्यात मोठं युनिट, म्हणजे ह्याचे जे कोन आहेत हे लहान आहेत. हा अजून वेगळा चतुष्फलक, ह्याचे जे कोन आहेत हे ह्याच्यापेक्षा मोठे झाले. हा आपला तिसरा युनिट, हे कोन अजून मोठे झाले. हा चौथा, हे कोन अजून मोठे झाले.
आणि हा पाचवा, ह्याच्यात तर तुम्हाला दिसेल की हे जे कोण आहेत ते अजून बरेच मोठे झालेले आहेत. अशा तऱ्हेने आपण पाच चतुष्फलक इथे बघत आहोत. तुम्हाला असे वेगवेगळ्या तऱ्हेचे वेगवेगळ्या कोणांचे चतुष्फलक तयार करता येतील.